हा प्रतिमोर्चा नाही, हा मूळ मोर्चा, ओरिजिनल मोर्चा तुम्ही त्या, पण हा मोर्चा एक जातीय मोर्चा नव्हता. या मोर्चामध्ये दलित, बौद्ध, आदिवासी, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्याक मोठ्या संख्येने सामील झालेले होते. हा एका अर्थानं भारतीय जनतेचा मोर्चा आहे. त्यामुळे आमची मागणी अशी होती की ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो रद्द करण्याच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीमध्ये किंवा तो शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये एका समाजानं, आमच्या दृष्टीनं धनदानग्या समाजानं तो कायदा रद्द करावा अशी जी मागणी केली होती, त्याचे तीव्र असे पडसाद या बहुजन समाजामध्ये उमटलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा कायदा, ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट, हा संविधानाचाच भाग आहे. त्या कायद्याला विरोध करणं म्हणजे संविधानातला विरोध करणं, संविधानाचा अपमान करणं. मग जे लोक एक जातीय मोर्चेकडून संविधानाचा अपमान करत आहेत, म्हणून संविधानाचा सन्मान करण्याच्यासाठी बहुजनांनी एकत्रित यायला पाहिजे. म्हणून हा मोर्चा काढला. आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी अधिक कडक करावी असं म्हणतोय आम्ही. कारण जे काय मोर्चे निघाले त्या मोर्चांचं मुळात ध्येय काय होतं हे नाशिकमध्ये आता दलित आणि बौद्धांच्या वरती जे अतिशय भीषण हल्ले झालेले आहेत ती त्याचीच परिणिती आहे. हा सगळा फुले, शाहू, आंबेडकरांचा, आगरकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र. मराठा समाजामध्ये सुद्धा अत्यंत फार मोठे मोठे पुरोगामी नेते आहेत. असं असताना हा महाराष्ट्र आपण पुन्हा मध्ययुगामध्ये घेऊन जायचा आणि एक जातीय संघर्ष उभा करायचा, जाती यादवी उभी करायची, हे मला असं वाटतं की फार मोठं वाईट काम आहे आणि हे थांबलं पाहिजे. सगळ्या पुरोगामी, प्रागतिक, डाव्या, समाजवादी, फुले आंबेडकरी जनतेने एकत्र येण्याची गरज आहे. आणि ही एक जातीय जी दहशत सगळ्या महाराष्ट्रामधली सगळी कष्टकरी आणि शोषित जनता जी सहन करते तिचा पायबंद कुठेतरी बसायला पाहिजे. म्हणून हा मोर्चा घेतला. तर आज संविधान सम्मान मोर्चा ठाणे में भीम सैनिक और विविध संघटना के कार्यकर्ता सदस्य आज लाखों की संख्या में आप उपस्थित होके संविधान के जो एट्रोसिटी का कायदा है उसको कोई भी टच नहीं कर सकता.